So today we are going to learn about small letters, and for that we are going to play some activities. Then our first activity is find the same word in given words. Okay? इथं सेक्शन ए मध्ये तुम्हाला काही शब्द देण्यात येणार आहे आणि सेक्शन बी मध्ये सुद्धा काही शब्द देण्यात येणार आहे. मग सेक्शन ए मध्ये जो शब्द आहे तो शब्द तुम्हाला सेक्शन बी मध्ये शोधायचा आहे आणि तो शोधून मग त्याला जोडायचा आहे. ठीक आहे, चला तर मग आता सुरुवात करूया. मग आपल्यासमोर सेक्शन ए मध्ये जो वर्ड आहे तो आहे डी ओ जी डॉग. डॉग माहिती आपल्याला सगळ्यांना. मग सेक्शन बी मध्ये शब्द आपल्यासमोर आता स्क्रीनवर दाखवले जातील आणि ते शब्द आहेत डॉग, लायन आणि डॉग. आता तुम्हाला सेक्शन ए मध्ये जो शब्द आहे ते शब्द सेक्शन बी मध्ये शोधायचा आहे. चला तुम्ही शोधा बरं. तर तो शब्द तुम्हाला नक्की सापडलेला असेल आणि तो शब्द आहे डी ओ जी डॉग. सापडला ना? तर हा शब्द आपण आता हे सगळे शब्द आपण वाचन करून घेणार आहोत. डॉग, डॉल, लायन आणि डॉग. ठीक आहे, आता परत आपल्या स्क्रीनवर नवीन शब्द आलेले आहेत आणि ते नवीन शब्द तुम्ही वाचन करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला बघा सेक्शन बी मध्ये शब्द आलेले आहेत आणि ते आहेत फिश, डिश आणि नाईन. आता सेक्शन ए मध्ये जो शब्द तुम्हाला शोधायचा आहे तो शब्द आहे एफ आय एस एच फिश. फिश हा शब्द तुम्हाला सेक्शन ए मध्ये शोधायचा आहे. तो शब्द तुम्हाला सापडलेला असेल, बरोबर आहे. आता त्यानंतर परत आपल्या स्क्रीनवर नवीन शब्द येणार आहे आणि ते शब्द तुम्ही काळजीपूर्वक बघा, जवळ तर वाचायचा प्रयत्न करा. ते शब्द आहेत ओल्ड, मॅन आणि हट. ओके, आता ते शब्द आपण वाचलेले आहेत. त्याच्यानंतर सेक्शन ए मध्ये शब्द प्ले होतो आहे जो आपल्याला जोडायचा आहे. तो शब्द आहे एम ए एन मॅन. ओके, मॅन हा शब्द सेक्शन बी मध्ये शोधा, तो तुम्हाला लगेच सापडेल. आता सापडल्यावर त्याला आपण जॉईन करणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर परत आपल्या स्क्रीनवरती नवीन शब्द प्ले होताना आपल्याला दिसतील. ते शब्द आहेत नोज, नेक आणि कार. ओके, आता सेक्शन ए मधला शब्द जो तुम्हाला जोडायचा आहे तो शब्द प्ले होतोय तो म्हणजे एन ई टी नेट. नेट हा शब्द तुम्हाला सेक्शन बी मध्ये शोधायचा आहे. ठीक आहे, तोही तुम्हाला लगेच सापडेल आणि तो सापडल्यावर तो आपल्याला एका लाईनद्वारे जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे, इतक्या सोप्या पद्धतीची ही एक छानशी सुंदर अशी ऍक्टिव्हिटी होती आणि हिअर वी कम्प्लीट ओवर फर्स्ट ऍक्टिव्हिटी अँड ओवर इट्स टाइम टू टर्न ओवर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. जॉईन द सेम लेटर्स विथ अ लाईन. आता आपल्या स्क्रीनवर काही लेटर्स दाखवण्यात येतील आणि ते सारखे लेटर शोधून आपल्याला जॉईन करायचे आहे. मग ते लेटर्स आहेत, पहिला लेटर आहे टी, सी, डी, ए, एफ, एम, एन, बी. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे सेम लेटर्स आहेत तेच लेटर्स म्हणजे ह्याच्यात जे लेटर्स आहेत तेच आपल्याला सेक्शन बी मध्ये पण प्ले होताना दिसतील आणि सेक्शन ए आणि सेक्शन बी मधले सेम लेटर्स आपल्याला जोडायचे आहेत. मग चला मग सुरुवात करूया. टी टी, सी सी, डी डी, ए ए, एफ एफ, पी पी, एम एम, एन एन, बी बी. नाउ हियर वी कंप्लीट ओवर सेकेंड ऍक्टिव्हिटी अँड इट्स टाइम टू टर्न ओवर थर्ड ऍक्टिव्हिटी. स्टुडंट आय होप यू एन्जॉय दिस ऍक्टिव्हिटी. सो ओवर थर्ड ऍक्टिव्हिटी इज स्पॉट द लेटर इन द वर्ड्स अँड जॉईन द सेम लेटर्स. ओके, म्हणजे याचा अर्थ असा
सेक्शन ए मध्ये राहणार आहे. मग ते हे तर आपल्याला शब्दांमध्ये शोधून जोडायचं आहे किंवा ते आपल्याला प्ले करायचं आहे स्क्रीन वर. ठीक आहे, मग आपल्याला जे लेटर दिलेलं आहे ते लेटर आहे डी. डी हे लेटर साठी आता आपल्याला सेक्शन बी मध्ये काही वर्ड येते, ते म्हणजे डॉग, डॉक्टर, बेड, बंडल अँड डर्टी. ह्याच्यामध्ये आपल्याला डी कोणते अक्षर, डी हे अक्षर फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करू. देअर इज वन डी इन डॉग, वन डी इन डॉक्टर, वन डी इन बेड, वन डी इन बंडल अँड लास्ट वन वन डी इन डर्टी. म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला एक एक डी हे लेटर सापडलेलं आहे. ठीक आहे, आता परत आपल्या स्क्रीन वरती नवीन शब्द येते आणि त्याच्यामधून आपल्याला एक लेटर ज्याच जे लेटर आहे एफ. ठीक आहे, एफ हे लेटर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि त्याच्यासाठी वर्ड प्ले होणार आहे, ते म्हणजे ऑफिस, फिश, आफ्टर, फास्ट अँड हाफ. चला आपण एफ हे लेटर फाइंड आउट करूया. मग देअर इज टू एफ इन ऑफिस, वन एफ इन फिश, वन एफ इन आफ्टर, वन एफ इन फास्ट अँड वन एफ इन हाफ. बरोबर, मग आपण प्रत्येक वर्ड मधून एफ हे लेटर फाइंड आउट केलेलं आहे. त्यानंतर परत आपल्या स्क्रीनवर नवीन शब्द प्ले होते, ते शब्द आहेत मॅन, कॅन, जम, लेमन अँड मदर. आता ह्याच्यामध्ये कोणतं लेटर फाइंड आउट करायचं आहे बरं, ते तुम्ही गेस केलं असेल नक्कीच. आणि ते लेटर आहे कोणतं, एम. बरोबर ना, आता हे एम हे लेटर आपण फाइंड आउट करूया. देअर इज वन एम इन मॅन, वन एम इन कॅन, वन एम इन जम, वन एम इन लेमन अँड ऑल्सो वन एम इन मदर. बरोबर की नाही, आता हे तर तुम्ही छान पद्धतीने जॉईन केलेलं आहे. आता आपण शेवटचे शब्द परत बघणार आहोत. ठीक आहे, मग ते शब्द आपल्या स्क्रीनवर प्ले होतील, ते म्हणजे नेम, नेट, पॉन, ऑन आणि रेनिंग. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे लेटर फाइंड आउट करायचं आहे ते लेटर आहे सेक्शन ए मध्ये एन. चला फाइंड आउट करूया आपण एन. एन, देयर इज वन एन इन नेम, वन एन इन नेट, वन एन इन पॉन, वन एन इन ऑन अँड ऑल्सो वन एन इन रेनिंग. बरोबर, इथं आपण काही स्मॉल लेटर्सची माहिती मिळवलेली आहे. ते लेटर कोणते होते बरं, तर ते लेटर होते डी, एफ, एम आणि एन. आता डी, डी ला मराठी मधला ध्वनी आहे ड. एफ, एफचा मराठी मधला ध्वनी होतो फ. एम, एमचा मराठी मधला ध्वनी कोणता आहे बरं, तर तो आहे म. आणि शेवटचं अक्षर म्हणजे एन, शेवटचं लेटर आपण बघितलं ते एन. बरोबर, तर त्याचा मराठी मधला ध्वनी आहे न. तर आता तुमच्यासाठी होमवर्कसाठी मी काही देणार आहे होमवर्क म्हणून, ते तुम्हाला काही करायचं आहे. फॉर एक्झाम्पल डी, डी पासून कोणते कोणते शब्द सुरू होतात, म्हणजे कोणते वर्ड आपण डी पासून लिहितो वाचतो, ते तुम्हाला नोट डाऊन करायचे आहे. मग फॉर एक्झाम्पल डी, डी फॉर डॉल, डी फॉर डॉग, डी फॉर डॉल्फिन, डस्टर. या पद्धतीने मग एम, एन, एफ ह्या सर्वांचे वर्ड तुम्हाला शोधून ते आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, मला वाटतं तुम्ही ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी नक्कीच एन्जॉय केलेल्या असतील आणि तुम्ही घरचा अभ्यासही कम्प्लीट